खाण्याच्या सोहळ्यात आणि याच्यात विघटन केलं ना, पुणे महानगरपालिकेने तो प्रोजेक्ट केला, एनसीएलच्या शास्त्रज्ञांना घेऊन केला, एनसीएलचे शास्त्रज्ञ धनुष्ठ मंडळ महानगरपालिकाच्या संयुक्त विद्यमान त्यांनी तो प्रोजेक्ट केला. त्या प्रोजेक्टमध्ये खायच्या सोहळा मूर्तीच्या वजने एका खायचा सोहळा पाण्यात टाकला आणि त्याची मूर्ती टाकली तर त्याचं विघटन होतं. ते अगदी 48 तासांमध्ये मग असे काही सगळे पत्र गवत करून काही माहिती आम्ही गोळा केल्या की बाबा विज्ञाननिष्ठ दृष्टीने पी ओ पी हे म्हटलं चुकीचं ज्या पद्धतीने किंवा प्रदूषण ज्या पद्धतीने म्हणते तर ते तसं नक्की आहे का. तर मग प्लॅस्टरचा लॅब रिप्रोपास किंवा महानगरपालिकेने असे काही केलेल्या उपक्रम एकत्र नक्की केलं किंवा प्लॅस्टरचं रिसायकलिंग आपले बायोमॅट्रिक लॅब गाडले म्हणून एक शास्त्रज्ञ तर त्यांचं त्या पद्धतीचं डॉक्युमेंट घेतलं. नंतर संदीप जोशी प्रमोद मोगे यांसारखे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी या पी ओ पीवर नेमकं कशा प्रकारे काम केलं तर पी ओ पी तसं चुकीचं आहे का तर नाही तर पी ओ पी जलशुद्धीकरणासाठी वापरतं. मग पी ओ पीने प्रदूषण आपण जे म्हणतोय ते नेमकं कसं आणि ते होत नाही ॲक्च्युली आता ते पुढं तरी सिद्ध करावं लागेल किंवा शास्त्रीय दृष्टिकोनातून ते सिद्ध करावं लागेल. अशा पद्धतीने आम्ही सगळी डॉक्युमेंटरी जमवतो आणि आमचं म्हणणं कसं आहे की आता ह्या याच्यात आमचा आवाज कुठेतरी फार कमी पडतोय किंवा आमच्या आवाजाला काही कुणी जाद लागतोय. आता समजा आम्ही तुमच्याकडे फार आश्वासन या दृष्टीने आलो की इथली विज्ञाननिष्ठता जपायची, पर्यावरण पूरकता पण जपायची आणि हे सगळं करून हे व्यवसाय टिकेल कसा याच्या दृष्टीने सगळा प्रयत्न करायचा. पण आमच्या मागे असं कोणीतरी हवंय की आम्ही कितीही ओरडलं जीव मोकळून तरी त्याचा काही उपयोग होणार नाही की त्या पद्धतीने साहेब कसं होतं माहितीये आणि ह्याच्यातल्या आपण म्हणतो ना या पर्यावरण प्रेमी पर्यावरण प्रेमी संस्था ह्या नेमकं काय करतात तर कदाचित त्या मूर्त्या अशा दिसतात की चूक आहे. या अगोदर 2011 साली पण दाभोळकरांनी जेव्हा केस लावली होती आणि त्याच्यात ऍक्च्युली कोर्टानं असा आदेश दिलेला होता की स्थानिक स्वराज्य अंधश्रद्धा वगैरे हा विषय नाही. प्रश्न असा आहे की ह्या किनाऱ्यावरती आतून केलं पडावामध्ये तर तो खूप पाण्यात आहे ना त्याचा प्रश्नच येत नाही. हजारो गावांना असा कधीही प्रसंग नाही किती मोठं घर आहे आजपर्यंत कधी प्रदूषण आपलं काय माशी मिळाली नाही कारण तलावाला जर आमची आई करतो भागात त्याचे लिलाव होतो आम्ही वर्षानुवर्षी त्याची मच्छी पण खातो आजपर्यंत कधी असा त्रास पण नाही आणि ते अजूनपर्यंत तरी ती पाण्याला हानिकारक नाहीच आहे. तर आता या सीझन मध्ये या गणेशोत्सवामध्ये बऱ्याच असं पीओपीच्या मदतीने 400-500 रुपया नगामध्ये बनवले होते परंतु काही काही अर्ध्या रस्त्यामध्ये त्या मदतीपासून विरमल्या जास्त आपण कधी कधी कलर मारला पण पूर्णपणे खाली पडतो. आणि सर आमच्या असं कानावर आलं की अंबानींकडनं आपल्या घेतले होते गणपती दाई लाल भक्त सागर पंचायतकडून आणि गणपती उचलता उचलता त्यांच्या माझ्याकडे मात्र गणपतीचा हात तुटला त्याच्यामध्ये पर्याय पीओपीचा गणपती घेऊन गेले म्हण त्यांचं हे होत की बाबा माझ्या हातून मूर्तीला सध्याच्या भाग आहे ना विसर्जनाचे काय इतर मार्ग साहेब याच्यावरती एक अजून एक कथा आहे जे आपण आपल्या प्रत्येक वार्डामध्ये कृत्रिम तलाव निर्माण करतो ना त्याच खर्चामध्ये जर कोळी बांधवांचे तलाव घेऊन ते जर खूप समुद्रामध्ये विसर्जन केलं ना तर हा विटंबनेचा प्रश्नच येणार नाही. कसं लोकांना समुद्रावरती जावं असं वाटत नाही खूप गर्दी असते कुटुंबाला घेऊन जाता येत नाही त्याच्यासाठी हे सगळे वेगवेगळे पर्याय. आम्ही साहेब महाराष्ट्रातून आता सध्या आलेले चालू सर्व पण केळी तालुक्यातून आम्ही आज जवळजवळ लाखो मोठ्या पेण तालुक्यात दाखवा प्यायचं आणि जर पेण तालुक्यात जर दाखवा प्यायचं तर तसं जर हे बंधन आली तर मला वाटतं आजच्या घडीला मग त्याच्यामध्ये बहुतांश आपला सुशिक्षित बेरोजगार आणि ती एवढी बेकार परिस्थिती निर्माण होईल की त्यांना रोजगार उपलब्ध होणार आणि हे चालू राहायला पाहिजे अशा दृष्टीने आणि यातून 100% आपण मार्ग काढूच आपण
तुम्हालाही सांगते, तुम्हाला दुसरा कुठचा मार्ग सुचतोय का ते पण तुम्ही एकदा चेक करू. साहेब आता याच्यामध्ये लग्नाचे गणपती बनवतात ना, ते विसर्जन केल्यानंतर पाण्यावर तरंगतात आणि त्याचं प्रदूषण पण आहे, त्याला ते केमिकल वापरत असतात त्याच्यामध्ये पण प्रदूषण. मला काय सांगितलं त्यातलं मला बरोबर आहे. तुम्ही जरा एकदा विचार तर करा याच्यावरती की बाबा याच्यावरती आपल्याला मार्ग काढता येईल का. मी लगेच तुम्हाला काही शाडूचा गणपती करा म्हणून सांगितलं, याच्यावर दुसरा काही मार्ग निघतोय का. त्याचबरोबरीने मी सरकारमधल्या संबंधित जो कोण व्यक्ती असेल त्यांच्याशी विचारत असतो की बाबा ह्याला विसर्जनाचे दुसरे काही मार्ग समुद्रावरती होतील बरोबर. त्यांना एकदा विचार करतो, तुम्ही एकदा विचार करा. कारण 2000 शेवटी बघा गणपती हे येणारच बरोबर आहे. असं कुठचंही सरकारने सांगू शकत की तुम्ही गणपती आणू नाही शकत. मला असं वाटतं की त्यातला कुठला मधला मार्ग तुम्हाला सुचतोय का बघा. लोकांचं बाकी त्यांच्याशी बोलून घेतो, त्यांची वेळ ठरवतो. तुम्ही एकदा 5-7 एवढे नाही 5-7 जाऊन येईल5-6 बँका आहेत आणि त्याच्यातून सगळे कारखानदार कर्ज आहेत. आमचा माल विकला गेला नाही ना, जवळजवळ 60-65 कोटी कर्ज आहे. आणि झाले काय आत्ताच्या आजीवर मूर्त बिलकुल खप नाही आणि त्या मूर्त तसे तसे पडू नये. मला जरा त्या बँकांची नाव आणि आमचे लाखोनी कारागीर आहेत त्यांची पण उपासमार होईल प्राकृत आणि